नमस्कार बिंदास, मी प्रवीण माडेत आपल्या सोबत आहेत आणि तुम्ही पाहत आहात एमएच बिंदास। मागील काही रिपोर्टमध्ये आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रातील राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने हालचाली झाल्यात आणि या हालचालींना महाराष्ट्राचं किती मोठं नुकसान झालंय हे आपण बघितलंय। मित्रांनो, राजकारण थोडंसं बाजूला ठेवूया, परंतु समाजामधील एका ज्वलंत विषयाला आपण आज हात घालणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे गटारी अमावस्या। आषाढ महिन्याच्या शेवटी ज्या वेळेला अमावस्या येते आणि आषाढ संपतो त्याला आपण सण उत्सव म्हणून साजरा करायचं का, हा ही एक महत्त्वाचा विषय आहे आणि याच विषयावर आज आपण विशेष एक नजर टाकणार आहोत। मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्र ही सण संस्कृती जपणारी एक भूमी म्हणून तिच्याकडे बघितलं जातं। मात्र अशामध्येच पवित्र महिना जिथं सुरू होतो श्रावण, त्या श्रावणाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आषाढ महिन्याच्या शेवटी ज्या आषाढी अमावस्याला आपण इकडं गटारी अमावस्या म्हणून साजरा करतो। मित्रांनो, कुठलाही दिवस आपल्या मौजमजेसाठी साजरा करणं अयोग्य नाहीच आहे, मात्र त्या दिवसाला त्या पद्धतीचं वळण देऊन संस्कृतीची विकृती करणं हे तितकं योग्य आहे का, हे तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा। गेल्या कित्येक दिवसांपासून आपण बघतो की गटारी अमावस्येला मांसाहार सगळ्यात जास्त केला जातो। गटारी हा मद्यपींचा एक महत्त्वाचा विषय आहे, ज्याला आपण ज्या मौजमजेचं साधन म्हणतो आणि त्याला एक निमित्त म्हणून ही गटारी आहे। गटारी अमावस्येच्या निमित्तानं अनेक ठिकाणी हजारो लाखो बोकड्यांची या ठिकाणी काटछाट होते, नॉनव्हेज शिजवलं जातं, नॉनव्हेज खाल्लं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मदिरापानही तितक्याच मोठ्या प्रमाणात केलं जातं। दिवसभर सुरू आणि साजरी होणारी ही गटारी संध्याकाळी कुणाचा तरी शेवट करून जाते। अशा अनेक बातम्या आपण प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आणि समाज माध्यमामध्ये बघितलाय। गेले कित्येक दिवसांपासून गटारी हा विषय एका टिपिकल पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आला आणि त्या विषयाला महाराष्ट्रीयन तरुणांनी खास करून महत्त्व दिलं। आता आषाढ हा तसा पाहिला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी भूमिपुत्रांसाठी कडकीचा महिना संबोधला जातो। याचं कारण असं आहे की जून जेव्हा सुरू होतो आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर उन्हाळ्याभरामध्ये जी काही शेतकरी रिलॅक्स असतो आणि त्याकडं जी उत्पादन क्षमता नसल्यामुळं, आर्थिक उत्पन्न कमी असल्यामुळं कडकी संबोधली जाते, म्हणजे आर्थिक टंचाई। परंतु कडकी हा ग्रामीण भागातील एक फेवरेट शब्द आहे आणि याच आर्थिक टंचाईच्या काळाला शेवटी आषाढ महिन्यामध्ये जास्त वेग असतो। जास्त करून आषाढ महिन्यामध्येच जास्त व्यवहार टांगणीला पडतात आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जर म्हटलं मित्रांनो, तर आषाढ महिन्यामध्ये आर्थिक उलाढाली ह्या 50% ग्रामीण भागात कमी होत असतात। मग कुठेतरी पावसाची रिपरिप सुरू असते आणि गावाकडची लोक देवाला नैवेद्य करत असतात की आमच्यावरची कडकी जाऊ दे आणि आर्थिक सुफलता येऊ दे, यासाठी बऱ्याच गावांमध्ये आषाढ महिन्याच्या शेवटपर्यंत लक्ष्मी या दैवताला त्या ठिकाणी नैवेद्य दिला जातो। बऱ्याच ठिकाणी महालक्ष्मी देवीची यात्रा देखील काढली जाते आणि देवीची यात्रा त्याचबरोबर कडकीची संपुष्टी, मग देवी आम्हाला पावणार आणि मग पुन्हा आमच्या आयुष्यामध्ये भरभराटी येणार असा ग्रामीण भागातील नागरिकांचा समज आहे। म्हणून गटारी अमावस्या ही संबोधली जाते, परंतु तिचं साम्य त्या महिन्याच्या किंवा महाराष्ट्रातील संस्कृतीशी लागत नाही हेही तितकं सत्य आहे। मात्र आमच्याकडची तरुण अशी करायला लागली आहेत की महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर गेले कित्येक दिवसांपासून गटारी हा एक मोठा उत्सव झाला आहे मद्यपींसाठी। कुठेतरी मांस आणायचं, मासे आणायचे, नॉनव्हेज खायचं आणि मदिरापान करायचं आणि त्याच मद्यधुंद्या अवस्थेमध्ये वाहनं चालवायची आणि वाहनं चालवता चालवता कुठेतरी अपघातामध्ये मृत्यूकडं स्वतःला ढकलून द्यायचं। यामध्ये आपल्या परिवाराचा विचार करायचा नाही, आपल्या स्वास्थ्याचा विचार करायचा नाही, अशा अनेक घटना आपण आजवर बघितल्या आहे। एम एच बिंदासच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आषाढी अमावस्या, ज्याला तुम्ही गटारी अमावस्या म्हणता, ती साजरी कराच, परंतु स्वतःची काळजी घ्या, कारण तुमच्यावरती तुमचा परिवार आणि तुमच्या परिवारातील महत्त्वपूर्ण सदस्य डिपेंडेंट आहे, यांची जबाबदारी तुमच्यावरती आहे। तुमचे आई वडील यांना तुमचा आधार हवा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमचं जीवन हे एकदाच मिळालेलं आहे, त्यामुळं गटारी तुम्ही आनंदानं साजरी कराच, हरकत नाही,
परंतु आपल्या स्वास्थ्याची आपल्या शरीराला कुठल्याही पद्धतीची दुखापत होणार नाही, हानी होणार नाही, याचीही तितकीच काळजी घ्या. चला, सर्वांना आषाढी अमावस्या म्हणजे गटारीच्या शुभेच्छा.